नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आता मी आता अशा ठिकाणी आहे की जिथे यायची इच्छा खूप वर्षांपासून होती, पण कधी असं नाही घडलं, कधी नाही जमलं. होय, मी आहे पवनार आश्रमामध्ये. विनोबा भावेंचा आश्रम जो आहे त्या आश्रमामध्ये मी आहे. आणि विनोबा भावेंच्या या आश्रमामध्ये येणं फार महत्वाचं आहे. खरं म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की मी सध्या विदर्भ दौऱ्यावर आहे, अनेक ठिकाणी जातोय. खरं तर थोडंसं माझं हे फिरणं एखाद्या पर्यटकासारखं आहे, त्यामुळे मला हे मान्य आहे की अगदी सगळ्याच गोष्टींना मी हात घालू शकतो आहे असं अजिबात नाही. किंबहुना हे सगळे विषय फार सुपरफिशियली मांडले जात आहेत, फार वरवरच्या पद्धतीने मांडले जात आहेत असं पण वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ते मीच मुळात नाकारत नाही, कारण होय, हा हेतू थोडासा पर्यटकाच्या स्वरूपाचा आहे. तो भाग बघणं, समजून घेणं, तुम्हाला सांगणं, त्याच्यानंतर त्या त्या भागातल्या काही माणसांशी बोलणं, आपला सगळा वसा वारसा समजून घेणं, असा सगळा तो मुद्दा आहे. त्याच्यापेक्षा फार विस्ताराने विदर्भामध्ये येऊन एकदा शांतपणे स्टोरीज केल्या पाहिजेत, विषय केले पाहिजेत, हे सगळं खरं आहे. हा तर मुद्दा असा आहे की मी आता इथे आलोय पवनार आश्रमामध्ये. आचार्य विनोबा भावे यांचा हा आश्रम. आणि विनोबा भावे, मी आता ज्या खोलीत आहे, म्हणजे मी स्वतः खरं तर असं भारावून गेलोय की मी अशा खोलीमध्ये आहे की जिथे स्वतः विनोबा राहिले, इथं राहिले आणि इथंच विनोबा गेले सुद्धा. शेवटची सुमारे 12 वर्ष विनोबा भावे या खोलीमध्ये राहिले. हीच ती खोली आहे, एवढी चिमुकली खोली आहे. खरं म्हणजे मी नागपूरपासून निघालो आणि सध्या फार लवकर अंधारून येतं, आणि तसंही इकडे त्या तुलनेत आणखी पुन्हा लवकर दिवस मावळतो, त्यामुळे 6 वाजताच दिवस मावळला. खरं तर मला पूर्ण आश्रम तुम्हाला दाखवायचा होता. आता मी जरी बघू शकत असतो तरी तुम्हाला सगळ्या आता या अंधारामध्ये दाखवणं अशक्य आहे, पण मी म्हटलं की किमान विनोबांच्या खोलीमध्ये आपण जाऊया. आचार्य विनोबा भावे अतिशय महत्वाचा, अतिशय मोठा असा माणूस, विचारवंत, अभ्यासक, विचार आणि कृती यांची सांगड घालणारा असा एक अतिशय द्रष्टा महापुरुष. खरं म्हणजे विनोबा भावेंबद्दल बघा, म्हणजे एकीकडे त्यांनी सगळं आश्रमाच्या पद्धतीची अशी पारंपरिक रचना सगळी मान्य केली, आणि त्याचवेळी जय महाराष्ट्र नव्हे, जय भारत नव्हे, जय जगत अशी घोषणा देणारा हा महापुरुष. म्हणजे आम्ही ज्या गेटमधून आलो त्या गेटवर पण बाहेर लिहिलेलं आहे जय जगत. विनोबांनी उदंड लिहिलं, उदंड भाषण केली, खूप काम केलं, आणि ते सगळं लेखन अतिशय वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे. गीता ही माझ्या आईसारखी आहे असं म्हणणारे विनोबा, त्यांनी गीताही लिहिलं. आणि इतक्या सोप्या शब्दांमध्ये, मला आठवतं माझ्या एका सरांनी मला सांगितलं होतं की तुला सोपं लिहायचं असेल तर विनोबा भावे वाच. विनोबा भावे म्हणजे सोपं कसं लिहावं याचा वस्तुपाठ आहे. हे जे दिसतं इथे त्यांचं जे स्मारक आहे, आणि या इथे गीताईचा उल्लेख आहे. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गीतेवर विनोबांचं खूप प्रेम होतं. विनोबा इथं राहिले 12 वर्ष शेवटची आणि इथंच गेले, त्यामुळं त्यांचं स्मारक इथं असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. ज्या ठिकाणी विनोबा वावरले, ज्या ठिकाणी विनोबा आयुष्यभर राहिले, ज्या ठिकाणाहून त्यांनी भूदान यात्रा सुरू केली, आणि भूदान यात्रेच्या निमित्तानं त्यांनी अवघा देश पिंजून काढला, एक नवी चळवळ या निमित्तानं सुरू झाली, हे सगळं बघितलं की असं वाटतं की अरे, एखाद्या माणसानं एखाद्या ठिकाणी येऊन बैठक लावून अधिष्ठान. आता अशी अवस्था आहे की आज एखादी गोष्ट केली की लगेच वाटतं की उद्या मला त्याचं फळ मिळालं पाहिजे. अशा वेळी आश्रम संस्कृतीप्रमाणे आपण काम करत राहिलं पाहिजे आणि फळ मिळत राहील, पण आपण काम केलं पाहिजे, बैठक लावून काम केलं पाहिजे अशा अधिष्ठानावर विनोबा इथं उभे राहिले. विनोबांनी खूप काम केलं, आणि तुम्हाला माहिती आहे की विनोबांचं शिक्षणावर पण खूप प्रेम होतं. शिक्षण पद्धतीच्या अनुषंगानं त्यांनी फार महत्वाचं काम केलंय, महत्वाची भूमिका मांडलेली आहे. पवनार आश्रम म्हणजे त्यांचे एकूण सगळ्या प्रकारचे प्रयोग करण्याची जागा होती.
मुळात जीवन कसं जगावं, जगण्याचे प्रयोग, या सगळ्या लोकांचा जगण्यावर मुळामध्ये विश्वास होता. जगण्याचे प्रयोग करणारी ही एक प्रयोगशाळा अशा पद्धतीनं या आश्रमाकडे विनोबा बघायचे. विनोबा गेले आणि विनोबा जाऊन आता 3 दशकं उलटली, पण तरी सुद्धा ही सगळी मंडळी त्यांच्या परीनं हे सगळं काम करण्याचा आपापल्या परीनं प्रयत्न करतायत. आजही इथे ब्रह्मविद्या मंदिर आहे, तिथे काही महिला राहतात, बाकीची काही मंडळी आहेत, ती सगळी मंडळी जीवन जगण्याचे प्रयोग करत असतात. हे प्रयोग म्हणजे काय? स्वयंशिस्त, स्वावलंबन, बाजाराचा शक्यतो उपयोग नाही आपल्या आयुष्यामध्ये, बाजार नाहीच पाहिजे. मी मगाशी गौतम बजाज जे इथले खरं म्हणजे त्याला इथे कोणी व्यवस्थापक नाही, कोणी काही नसलं तरी इथले एक अतिशय ज्येष्ठ असे गृहस्थ आहेत गौतम बजाज, जे विनोबांसोबत ज्यांनी काम केलं, ते मला सांगत होते की आम्ही असे प्रयोग करतो की आपल्याला जे हवं आहे अन्न, ते अन्न आपण पिकवायचं, ते आपण खायचं सामूहिक पद्धतीनं, सामूहिक जगण्याचे, बाजाराशिवाय जगण्याचे. आणि कुठला तरी बाहेरचा बाजाराचा रेटा येतो आहे तो आपण मान्य करायचा. कशासाठी असं करायचं? जागतिकीकरण, बाजारीकरण, उदारीकरण, खासगीकरण या वरवंट्याखाली आपण निष्कारणपणे स्वतःला घालवतो. खरं म्हणजे याची काही गरज नसते. आपण आपल्या पद्धतीनं साधं, सोपं, स्वच्छ, शांत, निरळस, नीतिमान असं आयुष्य जगू शकतो. हे व्यक्तिगत स्तरावर शक्य आहे, हे सामुदायिक स्तरावर शक्य आहे. हे खरं म्हणजे आता जो काही रेटा आहे बाजाराचा, त्या रेट्यामध्ये हे पटणं पचणं फार कठीण आहे. पण या प्रकारचे प्रयोग मंडळी करतायत, या प्रकारचे जे प्रयोग आहेत ते प्रयोग विनोबांनी सुरू केले, हे लोकही ते प्रयोग पुढे नेत आहेत. स्वयंपूर्ण जगण्याचा, गावं स्वयंपूर्ण करण्याचा, सामुदायिक जगण्याचा, नीतिमान जगण्याचा असा प्रयत्न करणारे, प्रयोग करणारे लोक. त्यामुळे हा आश्रम म्हणजे प्रयोगशाळा आहे. 10 एकरांची जागा आहे ही. आपण नागपूरपासून वर्ध्याकडे निघालो की वर्ध्याच्या अलीकडे 1-3-4 किलोमीटरवर पवनार लागतं आणि एक अगदी अरुंद पूल आहे. आता अंधार असल्यामुळे मी तुम्हाला फार दाखवू शकत नाही, नाहीतर मी तो विजुअली दाखवला असता. एक अरुंद पूल आहे, खरं म्हणजे धोकादायक पूल आहे. त्या पुलावरून आपण आत आलो की पुढे हा आश्रम लागतो आणि मग या आश्रमामध्ये विनोबा भावे आणि त्यांच्या सगळे अनुयायी ज्या प्रकारचे प्रयोग करतायत ते प्रयोग आपल्याला दिसतात. इथं जे अनुयायी त्यांचे आहेत विनोबांचे, त्यापैकी आता माझ्यासोबत बाल विजय आहेत आणि मुद्दा मी बाल विजय सरांना, बाल विजयजी प्लीज या. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विनोबांच्या खोलीमध्ये मी बसलेलो आहे, जिथे विनोबा राहिले. शेवटची 12 वर्ष इथेच त्यांचे प्रयोग सुरू होते आणि इथंच विनोबा गेले, त्यामुळे त्यांचं स्मारक पण इथं आहे. आणि विनोबा काय होते, हा आश्रम काय आहे, हे समजून घेण्यासाठी माझ्यासोबत आज एक असे ऋषी आहेत. खरं म्हणजे ऋषीच म्हटलं पाहिजे. विनोबांसोबत काम करत होते, आजही त्याच प्रकारचे काही प्रयोग करतायत. वय वर्ष 90 आहे बाल विजय, वय वर्ष 90 आहे. 90व्या वर्षी सुद्धा हा माणूस जगण्याचे प्रयोग करतोय आणि सांगतोय की मी रोज जगायला शिकतोय, मी रोज जगण्याचे प्रयोग करतोय. बाल विजयजी, मी आपलं स्वागत करतो माझ्या या कार्यक्रमामध्ये. खरं मला यायला उशीर झाला, आणखी सविस्तर बोलता आलं असतं, पण हे केवळ मी बोलत नाहीये, माझ्या निमित्तानं अवघा महाराष्ट्र हा कार्यक्रम बघतोय, त्यामुळे हे बोलणं फार महत्वाचं आहे. मला जरा सांगा की तुम्ही पहिल्यांदा या आश्रमामध्ये कधी आलात? या आश्रमात आलो आणि विनोबांची जी पदयात्रा चालली होती त्यामध्ये मी सामील झालो होतो. किती सालची गोष्ट? 1952 साली त्यांच्यासोबत आलो. बरं, तेव्हा तुम्ही केवढे होता? तेव्हापासून माझं एज्युकेशन आटोपलं होतं, जास्त तरुण तारुण्यच होतं मला त्यावेळेला. बरोबर. आणि सगळे अध्ययन वगैरे आटोपल्यानंतर त्यांच्याकडे सहज भेटायला गेलो, त्यांच्यासोबतच राहिलो नंतर मग. आणि माझं भाग्य होतं की त्यांच्यासोबत 24 तास त्यांच्या सावलीप्रमाणे राहण्याचं सद्भाग्य मला मिळालं. कारण मी एक सामान्य सेवक सुद्धा म्हणायला हरकत नाही त्यांचा, त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी अशाच मला शिकायला मिळाल्या त्यांच्यापासून. आपण हे म्हणाल की विनोबांचं जीवन हे प्रयोग जीवन होतं आणि आश्रम देखील प्रयोगशाळाच एक प्रकारची.
आणि अगदी खरं आहे, आज देखील इथं एक प्रयोगच चाललेला आहे सामूहिक साधनेचा. बेनवांचं म्हणणं होतं की साधना ही व्यक्तिगत असू शकत नाही, ती सामूहिकच साधना होऊ शकते. तर असा प्रयोग इथे चाललेला आहे. आणि तुम्ही थोडक्यात जे तुम्ही त्या सांगितलं आपल्या प्रेक्षकांना ते अगदी ठीक होतं की तेवढंच ते प्रयोग निर्णया प्रकारचे प्रयोग इथे होत गेले करायला. आता बेनवांची इथूनच पदयात्रा सुरू झाली होती. पदयात्रेची कल्पना मला नव्हती, पण हैदराबाद स्टेट पूर्वी होतं ज्या निजाम स्टेट म्हणत असत, तिथे कम्युनिस्टांच्या काही हालचाली चालत होत्या. तर त्यामुळे तिथे एक कॉन्फरन्स होते, त्या कॉन्फरन्सचं बोलावणं विनोबांना आलं. त्यांचा सर्वांचा आग्रह होता की विनोबांनी त्या कॉन्फरन्स करता जावं म्हणून. पण त्यावेळी विनोबा यापार इथे कांचन मुक्तीचा प्रयोग करीत होते, म्हणजे पैशाचा व्यवहार करायचा नाही आणि स्वावलंबी जीवन जगायचं. बर. आणि त्यानंतर फक्त दोनच अपवाद मानले गेलेत, एक तो केरोसिन, कारण की लाईट नव्हते, आणि मीठ. हे दोन अपवाद फक्त सोडून बाकी कुठलीही वस्तू बाजारात निघायची नाही असा त्यांचा प्रयोग चालला होता. त्यामुळे हैदराबादला जाणं शक्यच नव्हतं, नाही म्हणूनच म्हणत होते. तरी पण लोकांचा आग्रह होता, तर आम्ही तिकीट देऊ तुम्हाला. तुम्ही म्हणाला की तुम्ही तिकीट देणार, माझ्याकरताच तुम्ही काढणार आहात, त्यामुळे मला तेही पण नको आहे. जास्त आग्रह आणि तुम्ही म्हणाले की आम्ही साजर आहे, तर मी उद्याच इथं पायी निघतो आहे हैदराबादला जायला. त्याची पदयात्रेची इथून सुरुवात त्यांची झाली. आणि ते पायी चालत हैदराबाद स्ट्रीटमध्ये गेले. तिथेच पोचमपल्ली जवळच्या गावात एक घटना झाली की त्यांनी 100 एकराच्या पायऱ्यांना दान दिलं, जे अगदी पीडित लोक होते, ज्यांच्यावर अत्याचार झाले होते, अशा लोकांना मदत म्हणून ते दान मिळालं पण 100 एकराचं. नंतर परत विनोबा जेव्हा परत आले आपल्या आश्रमामध्ये, तर किमान त्यांना 15,000 एकर जमीनचं दान मिळून गेलं होतं. पण नंतर देखील त्यांची कल्पना नव्हती की मी परत स्वतः भारतात फिरावं म्हणून. पण त्यावेळेला काय झालं, एक ती भारताचा पहिला फर्स्ट 5-year प्लॅन, पंचवार्षिक योजना तयार झाली होती आराखडा. तर पंडित नेहमींची इच्छा होती की विनोबांचा अभिप्राय याच्यावरती जाणून घ्यावा काय येत होते. म्हणून त्यांनी प्लॅनिंग कमिशनचे 2 मेंबर्सना घेऊन पाठवलं होतं आराखडा. विनोबांनी पाहिला तो, ते म्हणाले की आज काही मला दिसत नाही आहे. स्वराज्यापूर्वी जे तुम्ही कमिटमेंट केलं त्यात मला काहीच दिसत नाही आहे, म्हणून हा संबंध आराखडा जो आहे कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यासारखा आहे. मेंबर म्हणाले की पंडितजींना जाऊन काय सांगायचं, मी सांगित म्हणत तेच जाऊन सांगत आला. निरोप दिला त्यांनी त्यांच्यावर. तर पंडितजींनी पुन्हा निरोप पाठवला की संबंध प्लॅनिंग कमिशन तिथं वर्धाला येणं शक्य नाही, कारण की आमचा स्टाफ वगैरे सुद्धा असतो तो सर्व करावायचा. म्हणून तुम्ही जर समजा आला तिथे तर जास्त चांगलं होईल, आपण व्यवस्थित चर्चा करूया तुम्हाला काय हवंय ते, काय कमी दिसते याच्याबद्दल. विनोबांनी म्हणाले की ती प्लेनची तिकीटं पाठवली होती, विनोबांनी ती परत केली. म्हणाले की मी ट्रेनने जाणार नाही, तुमचा आदेशच आहे, तर मी उद्याच पायी इथं निघतो. आणि इथून दिल्लीला जायला निघाले, जेव्हा पावणे तीन महिन्यानंतर दिल्लीला जाऊन पोहोचले. त्यात देखील दिल्लीच्या वाटेवर त्यांना 20,000 एकर जमीनचं दान मिळालं. त्यानंतर ही भूदान यात्रा सुरू झाली संबंध भारतात, आणि जवळजवळ 70,000 किलोमीटर ची यात्रा भारतात झाली, आणि त्या 45,00,000 एकर जमीन त्यांना दानात मिळाली. एवढ्या सामान्य 13.5 वर्ष ते बाहेर फिरत राहिले. त्यानंतर शेवटची 12 वर्ष ते नंतर इथे आले आणि इथंच त्यांचा अंत झाला. तुम्ही विनोबांसोबत 12 वर्ष अगदी जवळ शेवटचे होतात, आणि 1952 पासून तुम्ही खरं म्हणजे संपर्कात होतात त्यांच्या. विनोबा गेले ती तारीख काय त्यांची? तिथीने दीपावली येते, पण तारखेने 15 नोव्हेंबर 1982. 15 नोव्हेंबर 1982 म्हणजे आताच. आता नव्हते. मला सांगा की विनोबांसोबत असताना जे असे काही प्रसंग आहेत का की जे या निमित्ताने जरा महाराष्ट्राला कळावेत अशी इच्छा आहे? प्रसंग पुष्कळ आहेत, पण त्याच्यात या थोडक्या वेळात हे करण्यास फार कठीण येतात. पण त्याच्या त्या संदर्भामध्ये
पुष्कळची पुस्तकं त्यांची निर्माण झालेली आहेत, प्रकाशित झालेली आहेत. त्यातून पण पुष्कळ प्रसंगाची माहिती मिळेल. प्रसंग म्हणजे हेच की ज्या देशामध्ये महाभारत झालं, सांगितलं की सुईच्या आगरावर देखील जमीन तर मिळणार नाही, बुद्ध भगवानाच्या विश्रांती करता म्हणून त्यांना जमीन मिळाली नाही, तिथे सहज मागून इतकं दान मिळतं, हीच एक हाच एक चमत्कार म्हणायचं होतं. पहिलं विनोबांचा इथे रोजचा दिनक्रम काय असायचा? सकाळला मी यात्रेमध्ये असताना पण निराळा असायचा. इथे असताना सकाळी साडेतीन साडेतीनला उठायचे, चारला सर्वच उठायचे, साडेचारला प्रार्थनेमध्ये सामील व्हायचे. त्यानंतर मग त्यांना अल्सर असल्यामुळे मधून त्यांना आहार घ्यावा लागत असे, ते दूध आणि गुळ असं त्यांचा आहार असायचा. तर त्यावेळेस आहार घ्यायचा, त्यानंतर थोडंसं फिरायचं आणि शेवट त्यांनी अगदी ठरवलं होतं काही दुसरे कुठलेही विशेष काम करायचं नाही म्हणून इथे असायचे. तर आले लोक त्यांच्याशी गोष्टी करायच्या. आता हे संबंध एक प्रकारचे त्यांचे साधन होते हे मला सांगायला हरकत दिसत नाहीये, कारण की विनोबांचा आदर्श होता स्थितप्रज्ञ, जो गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. सुरुवातीपासून जेव्हा ते शाळेत किंवा शिक्षक शिकत होते तेव्हापासून त्यांचा जे जीवनक्रम आहे तो त्या आदर्शानुसार त्यांनी ठेवलेला होता. त्याकरता शेवट त्यांचा शेवट सुद्धा त्यांचा तसाच झाला की म्हणजे ब्रह्मनिर्वाण जे झालं त्यांचं, आम्ही त्याला ब्रह्मनिर्वाण म्हणतो, ते काही त्याकरता त्यांनी लोक म्हणतात की प्रायोपेशन केलं वगैरे तसं काही झालं नाही आहे, पण तो साधनेचाच तो एक शेवट स्वभाव होता. त्याचं सर्व वर्णन विनोबा का ब्रह्मनिर्माण म्हणून पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला मिळेल कशा प्रकारची त्यांची सुरुवातीपासून साधना होती आणि त्या साधनेचा अंत कसा झाला आणि कुठं ते पोहोचले याचं वर्णन असेल. नाही, पण फार फार महत्वाचं आहे, कारण हे काय ते पुस्तकात आहे हे बरोबर आहे, पण लोकांना अद्यापही ते नक्की काय त्यांनी शेवटी प्रयोग केला हे माहिती नाहीये. ते कसे गेले, त्यांनी काय साधना केली हे जरा सांगा ना. साधनेचे एक त्यांनी सोडत गेले. प्राप्तव्य नाही कर्तव्य नाही या शब्दृष्टी एक सोडल्या. ते गीता प्रवचन उदाहरणार्थ गीता प्रवचन ते हस्ताक्षर करायचे. गीता प्रवचन हे प्रसिद्ध पुस्तक त्यांचं, जसं आपण गीताही म्हणालात तसं गीता प्रवचन. गीता 1930 साली त्यांनी लिहिली आणि 1932 साली धुळे जेलमध्ये ते गीतेवरती त्यांनी प्रवचनं दिली. त्यावेळेला सौभाग्याने गाणे साने गुरुजी तिथे होते आणि त्यांनी जे लॉंग हँड मध्ये संबंध भाषण ते लिहून काढली, म्हणून ती आम्हाला उपलब्ध मिळाली. आणि तुम्ही त्याची हे सांगितलं गीता प्रवचन कसे काय त्याचं स्वरूप आहे ते, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी साधनेचा एक रूप त्याने सिजलेला आहे की कशा प्रकारे साधना असावे. मी कमीत कमी क्रिया करून सुद्धा त्या क्रियेचा परिणाम जास्त होऊ शकतो असं त्यांनी सूत्रच दिलं आहे, ज्याला साम्यसूत्र म्हणतात. क्रियो परमे वीर्यवत्तरम, म्हणजे क्रिया कमीत कमी क्रिया जरी झाली तरी पण त्याचा परिणाम जास्त होतो हे त्यांचं जीवनाचं सार होतं. तर अशा प्रकारचा प्रयोग त्यांनी केला. अकर्मात देखील कर्म कसं व्यवस्थित होऊ शकतो हा त्यांचा एक रोग होता त्यांच्या साधनेचा. जागतिकीकरणाचा एवढा नेट आहे आणि अशा वेळी बाजारच नाही, बाजार करायचा नाही, हे तुम्हाला असं वाटतं का की हा प्रयोग सगळ्याकडे सगळ्यांना लागू पडू शकतो किंवा करता येणं शक्य आहे? दादा, शक्य काही नाहीये असं वाटतं का? पर्यंत ग्रामस्तरावरती करावं लागेल. ग्रामस्तर जर ते सफल होऊ शकलं तर ते वाढत जाईल. मग त्यांचं म्हणणं असंच होतं की ग्रामांचं म्हणजे स्वावलंबी असावेत ग्राम, ते कुठल्याही व्यवस्थेवरती निर्भर नसावं त्यांनी, अशा प्रकारची त्यांची योजना होती. त्याकरता ग्रामदान मुवमेंट त्यांची होती, ते माहिती असेल. बुधानंतर ग्रामदान झालं आणि ग्रामदानमध्ये तीच व्यवस्था त्यांना करायची होती की शासनावर त्यांनी अवलंबून राहू नये, त्यांचं स्वतंत्र शासन असावं, त्यांनी सर्व व्यवहार करावेत आणि शक्यतोवर स्वावलंबी त्यांनी योजना करावी. म्हणून ते म्हणायचे की ग्रामे ग्रामे सप्तरत्न हे ऋग्वेदात सांगितलेलं आहे. 7 रत्न गावामध्ये प्रत्येक ठिकाणी असावेत. प्रत्येक कुटुंबाला अन्न वस्त्र निवारा शिक्षण स्वास्थ्य आणि सांस्कृतिक विकासाकरता ते साधन उपलब्ध असावे.
अशा प्रकारची योजना ग्रामस्तरावर जाऊन नंतर मग ती अप्लिकेशन तुम्ही दाखवत करू शकता. म्हणून त्यांनी ग्रामस्वराज्याची मुवमेंट सुरू केली आणि अशा प्रकारचे प्रयोग सुरू पण झालेले होते. नंतर मग काही ठिकाणी चाललेली आहेत तशा प्रयोग. मला हे सांगा की गावांचं हे छानच आहे, म्हणजे गावांच्या अनुषंगाने जे काही ते बोलले ते फार महत्वाचं आहे. व्यक्तिगत शिक्षण याच्याबद्दल पण विनोबांचं बरंच चिंतन आहे. शिक्षण कसं असावं, शिक्षण पद्धती कशी असावी याच्याबद्दल पण चिंतन आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? आजची जी शिक्षण पद्धती आहे त्याविषयी त्यांना काही समाधान नव्हतं. ते सर्व पुस्तकावरती अवलंबून याच्यावर असायचं. वास्तविक शिक्षण म्हणजे विद्या तुम्ही देतात की ज्ञान देत आहात, तर ज्ञान मिळवण्याची कला विद्यार्थ्यामध्ये निर्माण व्हावी अशा प्रकारचं शिक्षण असावं. शिक्षण द्यायचं नाही पण ते उपजगताना व्हावं, ते कसं त्यांच्याकडनं काढता येईल करण्याची अशा प्रकारची त्याची पद्धत आहे. त्याकरता नई तालीम योजना मांडली होती, तो प्रयोग अजूनही चाललेला आहे त्या ठिकाणी. त्याच्या दृष्टीने शिक्षण दृष्टीने प्रयोग त्यांनी बरेचसे केले, त्यांचे सांगितलंही सुद्धा होतं काय प्रयोग करायचा काय नाही ते. म्हणून ही सगळी चर्चा आपण करत राहू. बालविजय जे सांगतायत ते फार महत्वाचं आहे. विनोबांची एकूण जगण्याची दृष्टी काय होती? महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन विनोबा भावेंनी आपला एक मार्ग चोखाळला, पण तरीही विनोबा भावे म्हणजे पूर्ण गांधीवादी होते असंही नाही. त्यांचं आपलं आपलं पण एक वेगळं आकलन होतं जगण्याचं, आपले वेगळे प्रयोग होते. त्यामुळे त्यांनी आपला एक आश्रम अगदी गांधींच्या शेजारच्या सेवाग्रामच्या शेजारी पवनारला आपला आश्रम उभा केला आणि त्यानंतरचे जे काही सगळ्या गोष्टी आहेत बालविजय सगळ्या गोष्टींचे साक्षीदार आहेत. 1952 ते 1982 एवढी वर्ष त्यांनी थेटपणे, आज सुद्धा 1952 ते 1982 ते विनोबांसोबत होते. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी आजही विनोबांसोबत आहे, कारण 2016 सुद्धा विनोबांची मूल्य विनोबांचा विचार तसाच कायम आहे. 1952 ते 2016 पर्यंत विनोबांच्या विचारांच्या सोबत असणारा एक अतिशय मोठा माणूस, 90 पार केलेला असं ऋषी म्हटलं मी, अशा एका ऋषीसोबत मी बोलतोय. मी आता ब्रेक घेणार आहे, ब्रेक नंतर मी पुन्हा येतो आणि पुन्हा एक गप्पा आपण सुरू ठेवू. तुम्ही कुठेच जाऊ नका. स्वागत. खरं म्हणजे काल मी पवनार गावामध्ये गेलो होतो आणि पवनार गावामध्ये जाऊन मुद्दाम मी काही लोकांशी, विद्यार्थ्यांशी, मुला मुलींशी, ज्येष्ठांशी बोललो. कारण ज्या पवनार मध्ये विनोबा भावेंचा आश्रम आहे त्या पवनार मधल्या ग्रामस्थांची नक्की त्याबद्दलची भावना काय आहे हे पण फार महत्वाचं असतं. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की बाकी कुठल्याही शहरामध्ये, बाकी कुठल्याही गावामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे आश्रम दिसणार नाहीत ज्या प्रकारचे आश्रम विदर्भामध्ये आहेत. मग तो विनोबांचा असेल, मग तो गांधीजींचा असेल, मग तो बाबा आमटेंचा असेल, मग तो अभय बंगांचा असेल, प्रकाश आमटेंचा असेल, हे जे आहे आश्रम. कारण विदर्भातली मंडळी स्वतःहून लोकांना म्हणतात की तुम्ही या, आमच्याकडे आश्रम सुरू करा. आणि या प्रकारची कामं सुरू होतात. विनोबा भावे पवनारमध्ये आले आणि 12 विनोबा भावे पवनारमध्ये राहिले, इथंच ते गेले. मी मुद्दाम काही ग्रामस्थांशी आणि काही या सगळ्या मुला मुलींशी बोलतो आहे. मला एक सांग, हा आश्रम कोणाचा आहे? हा आश्रम विनोबा भावेचा. कोण विनोबा भावे? आचार्य विनोबा भावे. अरे वा वा, विनोबांबद्दल माहिती मला कोण सांगेल? मुलांपैकी कोण सांगेल रे तुमच्यापैकी? ये पुढे. अरे वा 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 वा, चष्मेवाला आहे माझ्यासारखा. काय तुझं नाव? बादल जोगे. काय विनोबा भावेंबद्दल सांगशील? हे भूदान चौडीची पहिले नेते होते, त्यांनी मोर्चा काढला होता पहिले. बाबा तुम्हाला काय माहिती विनोबांबद्दल? विनोबाजीच्या बद्दल म्हणजे पवनारला असल्या कारणाने त्यांच्याशी माझा रोज संपर्क असे, कारण की मी रोज सकाळी दर्शनाला तिथे जात असे. विनोबाजींनी सर्वात प्रथम महत्वाची म्हणजे विषय असा की विनोबाजीचं म्हणणं होतं की भूदानची जी चळवळ केली, सर्वप्रथम विनोबाजींनी कोचमपल्लीवरून सुरुवात केली,
कोचमपल्ली वरून शेवट आपल्या पवनारमध्ये सर्व शेवट केलं. विनोबाजीचं जे स्वप्न होतं सबभूमी गोपालकी, या सबभूमी गोपालकी या म्हणण्यानुसार विनोबाजीला एकूण हिंदुस्थानमध्ये एकूण 45 लाख एकर भूदान जमीन मिळवली. आणि भूदान जाऊन चळवळ विनोबाजीने बरेच वर्ष करून पवनारला शेवट केली आणि तेव्हापासून पवनारमध्ये स्थायी झाले. 1978 मध्ये विनोबाजीच्या आश्रमामध्ये मी सामील झालो, तेव्हापासून आता तिथेच मी कार्यकर्ता म्हणून आहो. तर लहानपणी आम्ही गीताई शिकायसाठी आश्रमात जात होतो, शाळेमधून परीक्षा होत होत्या, त्यामध्ये मुख पाठांतर आम्ही 9वा अध्याय 12वा अध्याय गीताईचा आणि 15वा अध्यायचं पाठांतर करून आम्ही शाळेमध्ये परीक्षा देत होतो. अजूनही ती परीक्षा वगैरे चालू आहे शाळेमध्ये. तर त्यावेळेस असं माहीत पडलं की बाबांचं मौन सूर आहे गोहत्या बंदीबद्दल. मौन म्हणजे काय असते बा? म्हणून आश्रमामध्ये आम्ही लहानपणी जायचो आणि त्या लोकांना विचारतो मौन म्हणजे काय असते. त्यांनी सांगायचं मौन म्हणजे उपवास, जेवायचं नाही, बोलायचं नाही. तर गोहत्याबद्दल पत्रक छापायचे ते लोक इकडे तिकडे वाटायचे. मग आम्हाला असं वाटायचं की आपण या कार्यामध्ये सामील व्हावं. लहानपणापासून आश्रमाचं एक वळण लागलं. अरे वा मित्रांनो, थांबा जरा, या 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 ये. हा, काय तुझं नाव काय? विशाल सातपुते. विशाल सातपुते, तुझं नाव काय? कार्तिक दिनेशराव वाघमारे. बर, कार्तिक इकडे काय आहात? आश्रम. कोणाचा? विनोबा भावेचा. कोण विनोबा भावे? आचार्य विनोबा भावे. तू आश्रमात गेला कधी? हो. काय केलं जाऊन? तिथे नमस्कार केला, तिथे अजून चपला काढून अंदर गेलो समाधी पाशी. कोणाची समाधी आहे? आचार्य विनोबा भावेची. तिथे नमस्कार केला, मग मी घड्याळ पाहिली सूर्यावरची. बर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे पवनार आश्रमामध्ये. आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम, त्यांनी स्थापन केलेला आश्रम, आणि मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला त्याप्रमाणे मी अशा खोलीमध्ये आहे की ज्या खोलीमध्ये स्वतः विनोबा राहिले, प्रामुख्याने शेवटची 12 वर्ष सलगपणे राहिले. त्यांचं चिंतन सुरू होतं, प्रयोग सुरू होते, आणि याच ठिकाणी त्यांनी देह ठेवला. या ठिकाणी विनोबा गेले, याच खोलीमध्ये गेले. त्यांचं स्मारक इथं आहे. आणि अशा आश्रमामध्ये मी बोलतोय, मी मुद्दामच सगळ्या लोकांशी बोलतो आहे, आश्रम समजून घेतो आहे, विनोबा भावे समजून घेतो आहे. बालविजय माझ्यासोबत आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 90 वर्ष उलटून गेलेले असे ज्यांना खरंच ऋषी म्हटलं पाहिजे, असा एक व्यासंगी विद्वान की जे विनोबांसोबत 1952 पासून त्या आस्था गायत आहे. त्यांचं म्हणणं की मी आजही विनोबांसोबत आहे, विनोबा माझ्यासोबत आहेत. विदर्भाची ओळख आता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे झालेली आहे. अशा वेळी तुम्हाला असं वाटतं का की हे धोरण आपलं सगळं चुकलेलं आहे शेतीविषयक किंवा गावांच्या संदर्भातलं, म्हणून ही वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे? विनोबांचं काय आकलन काय होतं? बरोबर, विनोबांचं आकलन तर होतंच, पण आता पहा आपलं जे प्लॅनिंग चालतं ते 3 सेक्टर महत्वाची आहेत. ऍग्रिकल्चर सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर. या तिन्ही याच्याकडे समानतेने द्यायला हवं होतं, परंतु नवीन जे अर्थतंत्र आलेलं आहे ते असं आलं आहे की एक तर केवळ तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर बघतात आणि सर्व्हिस सेक्टर बघतात, आणि ऍग्रिकल्चर सेक्टर आम्ही नेहमी त्याला निग्लेक्ट केलेला आहे. त्याच्याकडे जितकं लक्ष द्यायला पाहिजे तर लक्ष केलं नाही, त्यामुळे हा सगळा मिश्रण निर्माण झालेले आहे. त्यात थोडंसं बॅलन्स जर असतं तिन्ही सेक्टरला आम्ही कसं काय जास्त प्रोत्साहन देऊ शकतो, विकास कसा करू शकतो, ते ह्या सगळ्या समस्या आपोआप लक्ष झाल्या असतात. तुम्ही जे मगाशी मांडता आहात त्याच्यामध्ये नई तालीमचा उल्लेख झाला, हिंद स्वराजचा उल्लेख झाला, महात्मा गांधींच्या चिंतनामध्ये या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत. महात्मा गांधींचा खूप प्रभाव होता विनोबा भावेंवर.
पण तरी सुद्धा ते महात्मा गांधींचं अगदी सगळं काय सगळं अनुसरण करत होते असं पण नाही. त्यांची आपली एक जीवनदृष्टी होती, आपली एक जीवनशैली होती. म्हणजे राजकारणाबद्दल जर बघितलं तर विनोबांनी राजकीय भूमिका कधीच नाही घेतली, किंवा थेट राजकारण ज्याला आपण म्हणतो ज्याप्रमाणे महात्मा गांधींनी थेट राजकारण केलं असं केलं नाही. या सगळ्या मागे काही भूमिका विनोबांनी मांडली होती किंवा काय? विनोबांनी माणसा गांधीजींनीच म्हटलं होतं की माझा राजनीतिक उत्तराधिकारी पंडित जवाहरलाल नेहरू आणि आध्यात्मिक उत्तराधिकारी विनोबा भावे. तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगून दिलं होतं त्याच्यात. आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे की एक स्टेप पुढे जाऊन विनोबांनी पुष्कळशी कामं केलेली आहेत, विशिष्ट आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. त्यात त्यांचं विशेष एक कॉन्ट्रीब्युशन आहे आजच्या स्थितीमध्ये देखील. त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की आजचं जे पॉलिटिक्स आहे हीज आउटडेटेड आहे आणि मुख्यतः स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स इट विल प्रिव्हेल अँड अ पॉलिटिक्स इज आउटडेटेड. हे जेव्हा पंडित नेहरूंनी जे ऐकलं ते पंडित म्हणाले का ऑल द वे आम ए पॉलिटिशियन, बिलकुल विनोबांनी जे म्हणतं ते अगदी खरं आहे. पॉलिटिक्स आजचं बिलकुल आउटडेटेड आहे आणि आपल्याला महत्व द्यायला हवं स्पिरिच्युअलिटी आणि सायंटिफिक डेव्हलपमेंट. अगदी खरं आहे. म्हणजे बघा सुरेंद्र, मला सांगा की या भागामध्ये विनोबांचा आश्रम आहे, इथंच महात्मा गांधींचा आश्रम आहे, आणि आपण जर बघितलं तर याच परिसरामध्ये बाबा आमटेंनी आपला एक आश्रम सुरू केला, विकास आमटेंनी एक वेगळा प्रयोग केला, प्रकाश आमटेंनी आता हेमलकशाला प्रयोग केलेला आहे, अभय बंगांचा आपला एक प्रयोग आहे. एकूण हे सगळे आश्रमांची जी काही परंपरा दिसते इथे किंवा आश्रम आहेत याच्या मागे विदर्भाचं किंवा असं काही खास एक लॉजिक आहे किंवा विचारधारा आहे किंवा काही असं वाटतं का? नाही, विदर्भाचा म्हणून याचे विचारधारा नाही तर पूर्ण पूर्ण भारताचा हा विचारधारेचा एक तर मध्य भारतात टिकलेलं बसलेलं हे गाव आहे. आणि या गांधीजी जेव्हा इथे 36 आले 1936 तेव्हा ही सगळी मंडळी पण इकडे आली आणि आपापले विचार एकमेकांशी घेत देशापर्यंत ही कशी पोहोचवता येईल म्हणून प्रत्येकाने आपापले ठिकाण, कारण एक आश्रमात सगळेजण राहू शकत नव्हते कारण त्यांना भेटणारे लोक त्यांचे समजणारे लोक वेगवेगळे होते, त्यांचे विचार वेगवेगळे होते. त्याच्यामुळे प्रत्येकाला गांधीजींनी सांगितलं की तुम्ही त्या त्या पद्धतीने ते काम करावं म्हणून जिथे जागा मिळाली जिथे लोकांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडे येऊन राहा, गांधीजींना सेगावचे आजचं सेवाग्राम ज्याला म्हणतो लोकांनी म्हटलं की मी तुम्ही इथे येऊन राहा, विनोबाजींना इथल्या पवनारवासियांनी सांगितले की तुम्ही इथे येऊ ना, तर दत्तपूरलाही बाबा आमटे आणि बाकीचे जे आपले ग्राम उद्योग ग्राम विज्ञान केंद्र जे आहेत त्यांनाही सांगितलं की इथे कुष्ठरोगी आहेत तुम्ही त्यांची सेवा करावी म्हणून त्यांना ते दिले. आणि एक विचार, हा विचार विज्ञान युग विचार होता, चर्चा वेगवेगळी होती मात्र विज्ञानातून आपली उन्नती आणि अध्यात्मातून आपली उन्नती आणि स्वयंशिस्त हे या सगळ्या आश्रमांचं एक महत्वाचं भाग होता. सुरेंद्रने फार चांगलं सांगितलेलं आहे की हा सगळा परिसर जो आहे तो इथल्या लोकांनी सांगितलं की आमची जमीन घ्या, आता या आश्रमाला 10 जमीन दिलेली लोकांनी, आणखी सगळीकडे की आमची जमीन घ्या काही करा पण तुम्ही या, तुमचं स्वागत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण जय जगत म्हणालात त्यादृष्टीने विनोबांनी एक श्लोक केलेला आहे, वेदांतो विज्ञान विश्वासश्चेद शक्तयस तिसरा यासाम स्थैर्य नित्यम शांती समृद्धी भविष्यतो जगती. अगर जगामध्ये शांती आणि समृद्धी व्हावी समान व्हावी असं वाटत असेल तर त्याकरता वेदांत आणि अध्यात्म आणि विज्ञान सायन्स आणि विश्वास, परस्पर विश्वास असावा. विश्वास कसा असावा? ज्याप्रमाणे श्वास असतो आपल्या प्रत्येकाच्या विचार, श्वास जोपर्यंत चालतो तोपर्यंत आपल्या शरीराचे चालतात, त्याप्रमाणे समाजामध्ये देखील परस्पर विश्वास निर्माण व्हावा. वेदांत हे आपले आध्यात्मिक अध्यात्म विज्ञान आणि विश्वास ह्या तीन जर ज्या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणी जगामध्ये शांती आणि समृद्धी अवश्य येऊ शकते असं मेनवाने बाकी करून दिलं. आणि तुम्हाला आणखी एक सांगतो, तुम्ही समाधीविषयी बोललात इथे आहे. विनोबांचं एक होतं की शरीर हे पंचतत्वाचं बनलेलं असतं म्हणून शरीर जर प्राण गेल्यानंतर चेतना गेल्यानंतर
शरीरास्थागत जी शरीरगत जी पंचतत्व आहेत ती विश्वाच्या पंचतत्वामध्येच विलीन व्हायला हवे. म्हणजे आपल्याकडे ज्या अस्थी पाण्यात घालतात ते विनवणारे आणि सायंटिफिक आहे. कारण की म्हणून दहनविली हा मुख्य व्हायलाच पाहिजे असं त्यांचा आग्रह असा. म्हणून त्यांच्या स्थितीप्रमाणेच आम्ही त्यांचं दहनविधी इथे केला. त्यानंतर सबंध असते इकडे तिकडे कुठेही न नेता ते ज्या ठिकाणी बसत असत ज्या ठिकाणी सगळ्या होत असेल तिथेच मातीमध्ये त्या घातलेल्या आहेत. म्हणून मग ही समाधी म्हणून मग त्याच्यानंतर ही समाधी झाली. त्या तिबिरवांची कॉट इथेच असायची. कुठेच असायची नेहमी इथेच बसायचे ते. आणि कुणी जर भेटायला मग ते प्राईम मिनिस्टर असो की अशा आपण ज्या असल्या तसेच बसायचेत आणि याच्या गोष्टी या ठिकाणी व्हायच्या. त्यानंतर आश्रमामध्ये त्यांच्याकडे त्यांना भेटायला कोण कोण आलेलं आहे? सर्व राष्ट्रपती येत असत, प्राईम मिनिस्टर्स येत असत. यात्रेमध्ये देखील दर वर्षातून एक दोनदा पंडित नेहरू भेटायला यायचेत. बाकी नंतर देखील इथं आश्रमात आल्यानंतर देखील लोक यायचे सर्वच प्रकारचे येतात. पण बघा बालविजयजी, अध्यात्म असं आपण म्हणतो पण दुसरीकडे अध्यात्माच्या नावाखाली अलीकडे धर्माचं फार वाढत चाललंय आणि तेही धर्मांधतेला आध्यात्मिकता असं म्हणण्याकडे कल आहे. आणि अध्यात्माच्या नावाखाली धर्माधर्मांमध्ये वाद भांडण हे सगळं सुरू आहे. अशा वेळी जय जगत म्हणणारी जी काही माणुसकी मानवता विनोबांना अपेक्षित होती ती कशी धर्माच्या पलीकडची होती जरा काही सांगाल? धर्माच्या पलीकडची धर्म म्हणजे काय? खरं पाहिजे धर्म म्हणजे धारणात धर्म. ज्याच्यामुळे धारण होतं मनुष्याचं तो धर्म होतो. आणि त्या प्रत्येकाच्या त्याला एकच धर्मात राहील असं काही नाहीये. धर्म वेगवेगळे असतात. तर मग काही गोष्टी असतात ज्या सर्वांना समान असतात. जसे डोळे डोळ्याने पाहणं हे सगळे समान असतं. कानाने ऐकणे सर्वांना समान असतं. या दृष्टीने मला विवेक करायला हवा की धर्म म्हणजे काही असे विशेष भाग असेल जो सर्वांना लागू होईल. सर्व एकच नीतीने सगळे लोक चालतील अशा प्रकारची जी एक पद्धती आपल्याला रूढ करायची आहे ती आहे अध्यात्म. धर्म वेगळा आणि अध्यात्म वेगळं. म्हणून बिनुबा नेहमी अध्यात्मिक दृष्टीने म्हणत असते. रिलिजन नाही, ते नेहमी स्पिरिच्युअलिटी म्हणायचे. कारण धर्म वेगळा पण कारण धर्माची व्याख्या त्यांनी बदलून टाकली आहे. मला हे सांगा की विनोबांचं जे साहित्य आहे किंवा जे लेखन संपदा आहे त्या लेखन संपदेच्या अनुषंगाने काय सांगाल की त्यांचं कुठलं लेखन तुम्हाला स्वतःला फार महत्वाचं वाटतं किंवा एकूण बाकी त्यांच्या भाषेबद्दल विचारांबद्दल तत्वज्ञानाबद्दल काय मांडाल? त्यांचं सर्वच लेखन चांगलं आहे पण तसं म्हटलं त्यांचं ज्या आध्यात्मिक दृष्टीने जे लेखन झालेलं आहे ते अगदी अप्रतिम आहे. कारण की ते प्रयोगावर आधारलेलं आहे. म्हणजे केवळ ऐकलं किंवा उपनिषद वाचलं म्हणून त्यांनी सांगितलं असं नाहीये. प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांनी प्रयोग केले आणि त्यातून त्यांना जे निष्पत्ती दिसली ते त्यांनी त्यात मांडलेलं आहे. म्हणून ते जास्त महत्व पाहिजे. विनोबांवर कोणाचा प्रभाव होता असं तुम्हाला वाटतं? म्हणजे गांधी तर आहेतच पण बाकी ते जे वाचायचे लिहायचे त्यामध्ये कुठल्या लेखकाचा कुठल्या अध्यात्मिकाचा कुठल्या ग्रंथांचा प्रभाव होता? गांधीच्या व्यतिरिक्त त्यांचा प्रभाव होता शंकराचार्यांचा आणि दुसरा होता ज्ञानेश्वर माऊली. म्हणून त्यांची जी भाषा सोपी म्हणाला अगदी सुलभ भाषा झाली ते ज्ञानेश्वरमुळे. ज्ञानदेवची भाषा अगदी सोपी आहे. अगदी तो परिणाम विनोबांवर झालेला होता. म्हणून ज्ञानेश्वर गांधी ज्ञानेश्वर आणि शंकराचार्य या तिघांचा प्रभाव विनोबांवरती. सुरेंद्र, आता आपण बघितलं की बालविजय काय सांगत होते. विनोबांचं हे सगळं जे आहे ते फार महत्वाचं चिंतन आहे वगैरे सगळं आहे बरोबर आहे. पण विदर्भामध्ये खरंच या विचारांचा प्रसार होण्यासाठी करण्यासाठी काही सुरू आहे का? नाही, त्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने असा कुठेही मोठ्या प्रमाणात प्रचार झालेला नाही. इथले काही प्रचारक आहेत ज्यांना दीदी आणि दादा म्हणून हे लोक बाहेर फिरतात, मात्र तो फार छोट्या प्रमाणात आहे.
तेवढा गेले नाही, काही गावांपुरता काही शहरांपुरता तो गेला आणि तो कुठेतरी सिमेंटलेला आहे एक छोट्या प्रमाणात. त्याला पाहिजे तसा प्रतिसाद कुणी द्यायला तयार नाही, कारण बाकीचे जे प्रभाव आहेत यांच्या साहित्यापेक्षा दुसरा जो प्रभाव आज आपल्यावर जो दिसतो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे हा याला समजणं गरजेचं आहे आणि इतका वेळ आज कुणाही जवळ नाही आहे की त्याला समजून घेण्यासाठी. तो फक्त त्यांना कुठे एकांत हवा असतो त्यावेळेस जेव्हा इथे येतात आणि कुठेतरी वाचलेलं असतं की यांचा जो प्रभाव आहे तो कितपत आहे आणि तो आपल्या जीवनात बदल कसा घडून येऊ शकतो, तेव्हा हे लोक इथे येतात. तर 4 दिवस 10 दिवस इथे राहतात आणि ते पूर्ण आत्मसात करून मग आपापल्या पद्धतीने तो करण्याचा साधं जीवन जगण्याचा. मग मोठमोठ्या पदांवरती हे लोक गेलेले आहेत, मोठमोठे सायंटिस्ट झालेले आहेत, पण आपण जेव्हा त्यांना बघू तर असं वाटतं की ते शेतात आजही काम करतात, आजही डॉक्टर्स आहेत. इथली स्वयचिकित्सा म्हणूनही त्यांनी घोषित केलेला आहे. गांधीजींनी तेच केलेलं होतं विनोबांजींनी की स्वयचिकित्सा, स्वतःची चिकित्सा स्वतः करणे, ग्राममध्ये राहून स्वतःच अध्ययन स्वतः प्रयोगशील करून आपण ते करणे आणि स्वतःच निर्भरता शिक्षण स्वतः घेणे. कौरली कार्य शिक्षणासोबत आपण आर्थिक करायचं, स्वतः शिकायचं आणि तो विचार दुसऱ्याला द्यायचा की मी काय शिकलो. आज जर आपण बघतो आहे पूर्ण या संपूर्ण याच्यात, मात्र लोक विचार घ्यायला तयार नाहीत, विचार फक्त प्रभावित होतात त्यापूर्ण त्यांना बरं वाटतं, मात्र तो आत्मसात करणे इतका वेळ इतका काळ ते कुठेही स्वतः घेण्यासाठी फक्त आज पुस्तकांच्या हिशोबाने ते करतात. आपण मगापासून गप्पा मारतो आहोत बालविजय, की जे मी मगाशी उल्लेख केला की 90 पार केलेले असे ऋषी आहेत एका अर्थानं, आणि त्यांनी ज्या पद्धतीची भूमिका मांडली, ज्या प्रकारे विनोबा भावेंच्या सोबत राहून काय काय शिकलो, काय काय मांडणी विनोबांनी केली, हे सगळं ते सांगत होते. विनोबांचे प्रयोग, विनोबा हे प्रामुख्यानं महात्मा गांधींचे आध्यात्मिक वारसदार, अध्यात्माचं एकूण योगदान काय, स्थान काय, ग्रामीण अर्थरचना, ग्रामीण विकास हा जो महत्वाचा मुद्दा आहे. आपण अलीकडे स्मार्ट सिटी स्मार्ट व्हिलेज अशी चर्चा करत असताना ग्रामीण विकासाचा कणा काय आहे, ग्रामीण अर्थकारणाचा कणा काय आहे, शेतीचा कणा काय आहे, याच्या संदर्भामध्ये विनोबांनी विस्तारानं मांडणी केली, प्रयोग केले. खरं म्हणजे विनोबांनी काय जे प्रयोग केले, जी मांडणी केली, जी भूमिका त्यांची आहे ती सगळीच तुम्हाला पटेल न पटेल हा मुद्दा वेगळा आहे, किंवा ती पटली पाहिजे असा आग्रह करण्याचं कारण नाही. बदलणाऱ्या कालखंडामध्ये खूप वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याला त्याची आपली गती असते, त्यामुळे ते सगळं मान्य आहे. विनोबांचे सगळे प्रयोग जे काही आहेत ते आज सुसंगत ठरतील असं म्हणण्याचं कारण नाही, असं दावा करण्याचंही कारण नाही. पण आयुष्यभर निरलसपणे प्रयोग करत राहणं, शिकत राहणं, नवं मांडत राहणं, वाचत राहणं, लोकांशी बोलत राहणं, संवाद करत राहणं, ही गोष्ट किती महत्वाची आहे, किती वेगळी आहे. निष्ठेनं तपश्चर्या म्हणजे काय, याला तपश्चर्या असं म्हणतात जी विनोबांनी केली. बालविजयांचं वेगळेपण असं मी तुम्हाला सांगितलं की 1952 पासून ते 1982 विनोबा गेले, तोपर्यंत ते विनोबांचे अगदी सावली सारखे म्हटले मी त्यांच्या सहवासामध्ये होतो, त्यामुळे विनोबा काय विचार करत होते हे फार नीटपणे ते मांडतायत. हा आश्रम त्या पद्धतीनं सुरू आहे. मला एक गोष्ट आठवते विनोबांची आणि ती मी नेहमी सांगत असतो. आचार्य विनोबा भावे जेव्हा पवनारमध्ये होते तेव्हा ते काही शाळा पण चालवायचे, कारण गांधीजी आणि विनोबा दोघांचाही या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात फार त्यांचा विश्वास होता, शिक्षणावर विश्वास होता की शिक्षणातूनच खरा माणूस घडू शकतो याच्याबद्दल त्यांना खात्री होती. आणि आत्ताची व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेमध्ये खूप दोष आहेत, त्रुटी आहेत, ते बदललं पाहिजे. यासाठी विनोबांनी काही शाळा पवनार परिसरामध्ये सुरू केल्या होत्या किंवा काही शाळांवर ते जाऊन शिकवायचे. तर त्यांनी ज्या शाळा सुरू केल्या होत्या त्या शाळेत ते इन्स्पेक्शन घ्यायला जायचे, आपण जे मानतो त्या प्रकारे मुलांना शिकवलं जातं का, की त्यांना केवळ पुस्तकी पंडित बनवलं जात आहे, हे बघण्यासाठी ते मुद्दाम जायचे. एके दिवशी ते एकदा असेच इन्स्पेक्शनला गेले एका वर्गावर, आणि वर्गावर गेले आणि त्या मुलांना काही प्रश्न विचारले. आता मुलांची गंमत अशी असते की एरवी ते उत्तरं देतात, पण नेमकं कोणी तपासायला आलंय असं म्हटलं की ते उत्तरं देत नाहीत. त्याप्रमाणे विनोबांनी प्रश्न विचारले, त्यांनी काही मुलांनी उत्तरं दिली नाहीत बरोबर. विनोबा अस्वस्थ झाले, नाराज झाले की मुलांना काही येत नाही, शिक्षकांनी तयारी करून घेतली नाही. त्या वर्गावरचे जे शिक्षक होते त्या वर्गावरच्या शिक्षकांनी विनोबांना सांगितलं का, तेही खट्टू झाले होते. विनोबांना सांगितलं की खरंच हे वाईट झालं, मुलांना काही आलं नाही, पण आता काही आडात नाही तर पोहऱ्यात कुठनं येणार असं ते म्हणाले. म्हणजे माझीच पात्रता नाही असं त्यांना बहुधा म्हणायचं असावं, माझीच पात्रता नाही, माझीच कुवत नाही,
त्यामुळे ते म्हणाले आडात नाही तर पोहऱ्यात कुठनं येणार. त्याच्यावर विनोबा म्हणाले तुम्ही फार उद्धट दिसता. तर गुरुजींना कळे ना की उद्धट काय, आपण तर अतिशय नम्रपणे सांगितलं आडात नाही तर पोहऱ्यात कुठनं येणार. विनोबा म्हणाले गुरुजी तुम्ही स्वतःला आड समजताय का, लक्षात घ्या तुम्ही आड नाही आणि तो पोहरा नाहीये, तुम्ही फक्त पोहऱ्याला आडाच्या दिशेनं घेऊन जाणारे दोर आहात. शिक्षणाचा जो रोल आहे तो दोर असा रोल आहे, तुम्ही स्वतःला आड समजू नका. आता आता शिक्षणाच्या अनुषंगाने विनोबा गेल्यानंतर ज्ञानरचनावाद बऱ्यापैकी आपल्या शाळांमध्ये बोललं जातं त्याच्याबद्दल, किंवा शिक्षकांना शिकवलं जातं. ज्ञानरचनावाद म्हणजे काय, तर ज्ञानाची निर्मिती शिक्षक करत नाही किंवा विद्यार्थी करत नाही, त्यांना ती ज्ञान असतंच, विद्यार्थी ज्ञान घेतच असतो, शिक्षक हा फक्त सुलभक असतो. मी मुद्दा मी मांडतो एवढ्यासाठी की अशा प्रकारच्या कल्पना ज्या ज्या विनोबांनी तेव्हा मांडल्या आता हळूहळू लोकांना समजत आहे की जे तुमच्यात आहेच. स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन, म्हणजे माणसामध्ये पूर्णत्व आहेच, त्याचं प्रकटीकरण करतं ते खरं शिक्षण. विनोबांचा शिक्षणाचा विनोबांच्या लेखी शिक्षणाचा हा अर्थ होता. आणि म्हणून पवनार आश्रमामध्ये विनोबांच्या खोलीमध्ये बसून विनोबांना आठवताना, विनोबांबद्दल बोलताना, विनोबा समजून घेताना मला फार चांगलं वाटतंय, फार वेगळं वाटतंय. आणि विनोबा समजून घेणं किती आवश्यक आहे याची खात्री सुद्धा या निमित्तानं पटते आहे. मला खात्री आहे तुम्ही पण या निमित्ताने विनोबा अखंडपणे वाचाल आणि विनोबा नक्की काय म्हणतात ते समजून घ्याल. एनिवेज आज थांबतो इथंच. सगळ्यांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.